अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आपले पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे मित्रांनो सातारा येथील सौभाग्यवती पूनम प्रवीण जगताप या ताईंनी त्यांना आलेला श्री गुरुदेव दत्त यांचा सुखद अनुभव आपल्यासोबत त्यांनी शेअर केला आहे ते सांगतात मी सौभाग्यवती पूनम प्रवीण जगताप माझ्या कुटुंबात एकूण पाच सदस्य आहेत दोन मुलं आम्ही दोघे व सासूबाई आम्ही बौद्ध असल्यामुळे आम्ही कधी देवाला मानत नसत माझी एक पहिली मुलगी गेली व मला दुसरी मुलगी झाली माझे दोन सिझर झाले माझे मिस्टर म्हणाले ऑपरेशन करून टाकू मी म्हणाले नको मला मुलगा हवा आहे मग माझ्या मावशीने मला सांगितले सासवड येथे गोपगाव म्हणून गाव आहे तेथे शेजारच्या डोंगरावर कानिफनाथांचे मंदिर आहे तेथे चल तेथे तीन खेट्या घातल्यानंतर तुला हवे ते मिळेल मनातील इच्छा पूर्ण होईल मग पहिल्या वेळेस मी मावशी बरोबर मंदिरात जाऊन आले व दुसऱ्यांदा मी माझे मिस्टर व मुलगी तेथे गेलो डोंगरावर गेल्यानंतर प्रथम श्री गुरुदेव दत्तात्रय यांचे मंदिर व खूप उंचावर कानिफनाथांचे मंदिर आहे प्रथम आम्ही मंदिरात गेलो गाभाऱ्यात दर्शन घेतल्यानंतर मंदिराला प्रदक्षिणा घालून मंदिरासमोर आलो व त्या दिवशी खूप गर्दी होती मी माझ्या मनातल्या मनात बोलत होते की देवा मी तुझ्या दारात दुसऱ्यांदा आले पण तू मला मुलगा देणार आहेस की नाही की मी असंच मंदिरात येतच राहायचं आहे असं म्हणत असताना मंदिरातून दोन लहान मुलं माझ्याकडे पळत आले व त्यांनी माझ्या हातावर एक तिळगुळ दिला व माझ्या मुलीच्या मिस्टरांच्या हातावर नाही दिला तर आजूबाजूच्या कोणाच्याच हातावर नाही दिला मला खूप आश्चर्य वाटले मग मला असे वाटले तो तिळगुळ मुलीला द्यावा पण परत असे वाटले नको देवाने आपल्याला प्रसाद दिला आहे मग मी तो तिळगुळ खाल्ला व त्यानंतर मला मंदिरात जाण्याची गरजच पडली नाही व मला दिवस गेले त्यानंतर मला मुलगाही झाला मग माझे मिस्टर नियमित दर पौर्णिमेला मंदिरात जाऊ लागले मुलगा झाल्यानंतर मला वाटले सगळं चांगलं होईल पण तिथूनच खरी परीक्षा सुरू झाली कारण दत्तगुरूंचा साक्षात्कार होणार होता मिस्टरांचे माझे भांडण होऊ लागले काय माहीत कोणाची नजर लागली मला तर असे झालेले घर सोडून निघून जावं आजारी पडणं इतकं पडणं की मुलगा आजारी की मी आजारी ॲडमिट करण्यापर्यंत इतका खर्च की त्याला प्रमाणच नाही सुख असं नाहीच छातीत धडधड व्हायचं मला असं वाटायचं मी नेहमी आजारी पडते मला गंभीर आजार झालाय व मी खूप खचून गेले नवऱ्याचं टेन्शन सासूबाईंचं टेन्शन घरातल्या कामाचं टेन्शन मुलांचं टेन्शन असं वाटायचं की घरात थांबूच नाही जीव द्यावा देवाला म्हणायचे की देवा मी या जन्माला एवढी कंटाळली आहे की मला पुन्हा जन्म नको असं वाटायचं आपलं कुणीच नाही आपल्याला कुणाचाच आधार नाहीये देवा तुझ्या चरणात घे मला खूप रडायचे मग एके दिवशी पाडव्याच्या दिवशी सकाळी चार वाजून तीस मिनिटांनी पहाटे मला स्वप्न पडले व स्वप्नात मोठे पिंपळाचे झाड दिसले त्या झाडाखाली मंदिर व मी पायऱ्या चढून आत गेले तेथे मोठा ओटा त्यावर दत्तगुरूंची पांढरी शुभ्र मूर्ती साईडला एक ओटा आणि त्यावर नवनाथांच्या पितळेच्या मूर्ती होत्या मी पाया पडले व बाहेर आले झाडाखाली श्री दत्तगुरूंचा प्रथम अवतार श्रीपाद श्री वल्लभाचे दर्शन झाले ते माझ्याकडे बघून स्मिताहास्य करत होते मी त्यांच्याकडे पाहतच राहिले मी झोपेतून खडबडून जागी झाले व काय चमत्कार तेव्हापासून माझे आयुष्यच पार बदलून गेले घरातील वादविवाद भांडणे सगळं काही गायबच झालं दीड वर्ष होत आले आतापर्यंत आमच्यामध्ये कसलेही भांडण झाले नाहीत मी आणि मुलगा व घरातील कोणीही आजारी पडलं नाही दत्तगुरूंनी आम्हाला संकटमुक्त केले स्वामी समर्थ महाराजांनी पण मला स्वप्नामध्ये दोनदा दृष्टांत दिला आहे तेव्हापासून मी खूप भक्ती करू लागली आहे व श्री दत्तगुरूंची मूर्ती घरी आणली आहे व देवारामध्ये स्थापना केली आहे धन्यवाद श्री गुरुदेव दत्त मित्रांनो हा अनुभव आपल्याला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा धन्यवाद